आजची आपली रेसिपी आहे सर्वांची फेवरेट, ती म्हणजे हॉट चॉकलेट मिल्क। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी स्वरूपा, स्वरूपाज किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। हॉट चॉकलेट मिल्क बनवायला इथे मी घेतलं आहे दूध, कॉर्नफ्लॉर, कोको पावडर। त्याच्यानंतर इथे मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, हे 2 mचं डार्क चॉकलेट आहे। थोडंसं मिल्क घेतलं, एकदम किंचितसं घ्यायचं घ्यायचंय। ह्या सगळ्यांचे मेजरमेंट जे आहे ते मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेले आहे। आता सर्वात आधी आपल्याला हे दूध जे आहे हे बॉईल करून घ्यायचंय। तर याला अशी छान अशी उकड काढून घ्यायची आहे। आता आपल्याला थोडंसं दूध गरम झालं ना की त्यातलं थोडस दूध आपल्याला घ्यायचंय आणि या कॉर्नफ्लॉर मध्ये मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून आपल्याला ही कॉर्नफ्लॉरची जी ही पेस्ट आहे ही आपल्याला नंतर दुधामध्ये टाकायची आहे। तर आपण हे छान आता असं मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करूया कोको पावडर, त्याच्यानंतर डार्क चॉकलेट। तुम्हाला पाहिजे त्या अकॉर्डिंग तुम्ही डार्क चॉकलेट ऍड करायचंय, जेवढं तुम्हाला डार्क पाहिजे तेवढं कमी पाहिजे त्या अकॉर्डिंग तुम्ही ऍड करायचंय। आणि हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय एकत्र। हे बघा आपल्या हॉट चॉकलेट मिल्कला केवढा छान असं मस्त शाईन आलंय आणि आपलं डार्क चॉकलेट पण आहे ते पूर्णतः मेल्ट झालेलं आहे। आता ह्याला एक थोडस अजून असं स्टर करून घ्यायचंय आपल्याला। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय ते कॉर्नफ्लॉरचं जेव्हा स्लरी केली होती तेव्हा ते टाकायचंय आपल्याला। तर आता मी 2 मिनिटं असं स्टर करून घेते। आता याच्यामध्ये आपल्याला पिंच असं मीठ घालायचंय, तुम्ही ते नाही घातलं तरीही चालेल। आणि साईड बाय ते आपण हे कॉर्नफ्लॉरचं दूध केलं होतं हे असं पटकन टाकून मिक्स करायचंय साईड बाय, जेणेकरून आपलं दूध जे आहे ते ठीक व्हायला सुरुवात होते। आणि त्यानंतर आपण याला 1-2 मिनिटं ठेवायचंय असं, त्यानंतर आपण याला एका कपमध्ये छान सर्व्ह करून घ्यायचंय। हे बघा आता मी असं हलवते कंटिन्यूस, आता असं थिक व्हायला आलं की तुम्ही हे गाळून पण सर्व्ह करू शकता, अदरवाईज असं सर्व्ह केलं तरी चालेल, पण मी आता याला गाळून सर्व्ह करणार आहे। सो आता मी याला गाळून एका कपमध्ये सर्व्ह करून घेते। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। थँक्यू।